बातमी आहे यवतमाळमधून. यवतमाळमध्ये जावयाने चौघांची हत्या केली आहे. सासरा, दोन मेहुणे आणि बायकोची हत्या केली. सासू रखमा घोसले गंभीर जखमी आहेत. आरोपी जावई गोविंद पवार सध्या पोलिसांच्या अटकेत आहे. तर यवतमाळमध्ये जावयाने चौघांची हत्या केलेली आहे. सासरा, दोन मेहुणे आणि बायकोची हत्या केलेली आहे. सासू रुखमा घोसले या गंभीर जखमी झालेल्या आहेत. तर आरोपी जावई गोविंद पवार सध्या पोलिसांच्या अटकेत आहेत. या आरोपीची सध्या चौकशी सुरू आहे. तर यवतमाळच्या कळंब तालुक्यातील ही घटना आहे. तिरझडा पारधी वेड्यावरील ही घटना आहे. तर पत्नीच्या चारित्र्यावरून हत्याकांडाचा थरार घडल्याची माहिती आहे. तर यवतमाळमध्ये ही धक्कादायक घटना समोर येते. यवतमाळमध्ये जावयाने चौघांची हत्या केली आहे. सासरा, दोन मेहुणे आणि बायकोची हत्या केलेली आहे. या घटनेत सासू रुखमा घोसले या गंभीर जखमी झालेल्या आहेत. आरोपी जावई गोविंद पवार सध्या अटकेत आहेत. यवतमाळच्या कळंब तालुक्यातील तिरझडा पारधी वेड्यावरील ही घटना आहे. तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संदेश कान्हू. संदेश, या संदर्भात अधिकचा तपशील. नक्कीच, एकाच कुटुंबातील चौघांच्या हत्येमुळे यवतमाळ जिल्हा जे आहे ते हादरून गेला आहे. यवतमाळच्या कळंब तालुक्यातील तिरझडा पारधी वेड्यावरील ही घटना आहे आणि जावयाने पत्नीच्या चरित्राच्या संशयावरून या चौघांची हत्या केल्याचं समजतंय. सासरा पंडित घोसळे, साळा ज्ञानेश्वर भोसले, सुनील भोसले तसेच बायको रेखा गोविंद पवार यांच्यावर सब्बलने, लोखंडी सब्बलने वार करून त्यांना ठार मारण्यात आले आहे. आणि यामध्ये सासू जी आहे ती गंभीर जखमी आहे. सदर जावयाला पोलिसांनी अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे. प्रज्ञा. जी जी, धन्यवाद संदेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. जी,